गर्भगृह प्रवेशाच्या वादानं चर्चेत राहिलेलं नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर मंदिर आता पुन्हा एकदा चर्चेत येण्याची चिन्ह आहेत. यावेळी कारण ठरणार आहेत ती मंदिरातल्या मुख्य गर्भगृहामधली पार्वती मातेची मूर्ती. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहामधली पार्वती मातेची मूर्ती खंडित झाली आहे, त्यामुळे मूर्तीच्या जागी दुसऱ्या मूर्तीची स्थापना करण्याची मागणी होती. त्र्यंबकेश्वर मंदिर हे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे देवस्थान ट्रस्टला यासंदर्भात कुठलाच निर्णय घेता येत नाही आहे. त्यामुळे मूर्ती बदलावी की नाही या मुद्द्यावरून भविष्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आज लाखो लोकांच्या श्रद्धा त्याच्याशी जोडलेल्या आहेत. त्र्यंबकेश्वरच्या लोकांचं तिच्या अशी एकदम श्रद्धास्थान आहे आणि म्हणून आणि अशी घटना 1952 दरम्यान घडलेली आहे. त्यावेळेसच्या जोगळेकर जे सोल ट्रस्टी होते त्यांनी मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा परत केलेली आहे. तीच मागणी मी घेऊन दिल्लीला त्यांना म्हणजे हे पटवून दिलेलं आहे. आणि की आम्ही जी पहिली मूर्ती आहे तिचं पूर्णपणे तिची काळजी घेऊन ती एका ठिकाणी स्थापित करू, दुसरी मूर्ती हे करण्याची परवानगी द्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.